भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांमार्फत शेतकऱ्यांना कांदा मातीमोल भावाने विक्री करण्याऐवजी हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधून आपल्या कांद्याला चांगला भाव मिळवून द्यावा असं आवाहन हैदराबादचे संचालक रविकांत व महाराष्ट्रातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. शेतकऱ्याच्या शेतात येऊन रिकाम्या गोण्यात माल भरून ती हैदराबाद कृषी उत्पन्न बाजारात वजनानंतर तात्काळ रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे मत व्यक्त केल्याने सीमावर्ती भागातील शेतकऱ्यात आता द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. अशातच तेलंगणा सरकारकडून तेथील शेतकऱ्यांना विविध सवलती दिली जात आहेत अशी चर्चा आहे. राज्यातील कांदा ऊस भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे असं एकीकडे असताना भारत राष्ट्र समितीच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला तेलंगणातील सरकार खरेदी करण्यास उत्सुकता दाखवली आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा थेट शेतातून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संचालक रविकांत आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये कांद्याला भाव कमी मिळण्यासाठी आमच्या साहेबांनी बोलवले आणि तिथून आमच्या सरकारने आम्हाला पाठवले इकडं आणि त्यांनी म्हणले तर शेतकऱ्याचा कांद्याचा बद्दल बोला आणि कांदा इथं आम्ही गाडी गोणी आणि गाडी आणि इथं हैदराबादला घेऊन आल्यावर सगळं कांद्याला एकदम व्यवस्थित भाव देऊन त्याची पट्टी बनवून त्याचे पैसे सगळे ते दिवशी शेतकऱ्याला पाठवून द्यायचा गॅरंटी आम्ही घेतो हैदराबाद कमिटीचा. आणि त्याचबरोबर ड्रग्स जे आहेत मी त्याचे करेक्शन करतो की ड्रग्स तिकडनंच पाठवले जातील. ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर घ्या 94-23-44-80-98 हा ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर आहे. ज्याही शेतकऱ्यांना कांदा द्यायचा असेल हैदराबादला त्यांनी या ट्रान्सपोर्ट कंपनीला फोन कवर करावा. ट्रक तिथे तुमच्या शेतावरती येईल. त्याचबरोबर गोणी मोफत आहे आणि या ट्रकमध्ये कांदा लोड करून हैदराबादला घेऊन जाण्यात येईल. तुम्हाला जर ट्रकमध्ये बसून जायचं असेल तर त्याची काही अडचण नाही. तिथे गेल्याच्या नंतर जी पट्टी होईल जे बिल होईल ते तेलंगणा सरकारचं बिल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ट्रकचं आणि काही खर्च जो आहे तो वजा करून तुम्हाला तिथे हातामध्ये कॅश देण्यात येईल किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जागेवरती देऊन तुम्हाला परत पाठवणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला कांदा विकायचा आहे त्यांनी ट्रान्सपोर्ट मोबाईल नंबर 94-23-44-80-98 या नंबरवर साधावा असे आवाहन केले आहे.